हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल रैनाज वर्ल्ड अँड लाईफस्टाईलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज मी तुमच्यासोबत ब्रेकफास्ट रेसिपी शेअर करत आहे तर इथे मी तीन मिडियम साईजचे आलू बॉईल करून घेतलेले आहे आणि त्याला मॅश करून घेतलेलं आहे त्यानंतर एक वाटी हिरवे वाटाणे बॉईल करून घेतलेले आहे दोन ते ती तीन मिनटापर्यंत आता आपण त्यामध्ये कोथिंबीर ॲड करत आहे त्यानंतर लाल तिखट घालायचं आहे चवीनुसार मीठ घालूया त्यानंतर हळद घालायची आहे जिरेपूळ घालायचं आहे अर्धा चमचा त्याचबरोबर अर्धा चमचा धनेपूळ घालायचा आहे त्यानंतर मी इथे आमचूर पावडर टाकत आहे तुमच्याकडे जर का आमचूर पावडर नसेल तर तुम्ही चाट मसाला देखील टाकू शकता त्यामुळे जी आलू टिक्कीची चव आहे ती खूप छान येते आता आपल्याला अर्धा चमचे त्यापेक्षाही कमी मिरेपूड घालायचं आहे तुम्ही तुमच्या हिशोबाने टाकू शकता तुम्हाला जर जास्त तिखट हवं असेल तर जास्त टाका सर्व मिश्रण छान एकजीव करून घ्यायचं आहे त्यानंतर आपण यामध्ये अर्धा वाटी ब्रेड क्रम्स ॲड करणार आहे जर तुमच्याकडे ब्रेड क्रम्स नसेल तर तुम्ही मिक्सरमधून अर्धा वाटी पोहे छान बारीक करून घ्यायचे आहे त्यानंतर आपण यामध्ये ॲड करूया पोहे किंवा ब्रेड क्रम्स आपण यासाठी घालत आहे त्यामुळे बटाट्याचं जे मॉइश्चर आहे ते ॲब्झॉर्ब होऊन जाईल आणि त्यामुळे जे आपली आलू टिक्की आहे ती व्यवस्थित आपल्याला बांधता येईल त्यानंतर मी आणखी थोडी कोथिंबीर घालत आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता छान एकत्र झालेलं आहे मिश्रण आता आपण याची आलू टिकी बनवून घेऊया एवढ्या मिश्रणामध्ये छान मोठ्या साईजच्या चार टिकी बनतात छान बांधून घेऊया व्यवस्थित तुम्हाला हवे तसा आकार तुम्ही देऊ शकता इथे मी आलू टिकीला कोट करायसाठी ब्रेड क्रम्स घेतले असेल जर तुमच्याकडे ब्रेड क्रम्स नसेल तर तुम्ही टोस्टला मिक्सरच्या भांड्यामधून छान फिरवून घ्या तुमचे ब्रेड क्रम्स घरच्या घरी रेडी होईल त्यानंतर मी एका वाटीमध्ये एक चमचा मैदा घेतलेला आहे व एक चमचा कॉर्नफ्लोअर घेतलेला आहे छान एकत्र करून घ्यायचं आहे कारण आपल्याला जी टिकी आहे त्यामध्ये डीप करायची आहे अशा प्रकारे तुम्ही डीप करून घेऊ शकता त्यानंतर आपल्याला ब्रेड क्रम्सने कोट करून घ्यायचं आहे व्यवस्थित जर का तुमच्याकडे कॉर्नफ्लोअर पावडर नसेल तर नुसतं मैदा घेतला तरी चालते घरी जे काही सामान आहे त्यामध्ये अगदी साध्या पद्धतीने आपण ही, ही रेसिपी करू शकतो अशा प्रकारे मी बाकीच्या पण टिकी तयार करून घेते त्यानंतर आपण याला शॅलो फ्राय करणार आहे तुम्ही डीप देखील करू शकता मी इथे एक तवा घेतलेला आहे त्यावर छान तेल टाकलेलं आहे आणि आता आपल्याला शॅलो फ्राय करून घ्यायचा आहे टिकीला छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत दोन्ही बाजूंनी फ्राय करून घ्यायचा आहे आपण इथे बटाटे पण उकळून घेतलेले आहे त्यानंतर वटाणे देखील उकळून घेतलेले आहेत त्यामुळे तुम्ही जर डीप फ्राय नाही करत आहे तरी चालेल आता आपण बर्गर बनवायला घेऊया इथे मी एक चमचा चिली सॉस घेतलेला आहे त्यानंतर टोमॅटो सॉस घेतलेला आहे इथे आपलं बर्गर सॉस रेडी आहे इथे मी ब्रिटानियाचे बर्गर बन घेतलेले आहे त्याला मिडलमधून कट करून घेऊया त्यानंतर एका बाजूला बटर लावून घेते व दुसऱ्या बाजूला सॉस लावून घ्यायचा आहे त्यानंतर कांदा टोमॅटो घालायचा आहे आणि अमूल जे मी इथे चीज यूज करत आहे त्यानंतर आपल्याला जी आपण आलू टिकी बनवलेली आहे ती ठेवायची आहे तुम्ही आपल्या आवडीचे व्हेजिटेबल्स यामध्ये यूज करू शकता जर तुम्हाला हवं असेल तर बर्गर तयार झाल्यानंतर देखील तुम्ही याला थोडं गरम करू शकता पण मी इथे तसंच यूज करत आहे अशा प्रकारे आपलं जे बर्गर आहे ते रेडी आहे तुम्ही बघू शकता किती छान झालेलं आहे बाहेरचं बर्गर खाल्ल्यापेक्षा पोरांना तुम्ही घरचं असं बनवून द्या त्यांना पण खूप आवडेल तर फ्रेंड्स ही होती आजची रेसिपी खूपच सोपी रेसिपी आहे नक्की ट्राय करा आवडली असेल तर लाईक करा फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत शेअर करा तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला अवश्य भेट द्या मी माझ्या चॅनलवरती बीटरूटचे कटलेट देखील शेअर केलेले आहे तुम्ही बीटरूटचे कटलेट देखील अशा प्रकारे बर्गरमध्ये यूज करू शकता खूपच हेल्दी रेसिपी आहे बघितली नसेल तर अवश्य बघा अशा प्रकारे आपली रेसिपी रेडी आहे भेटूया नेक्स्ट रेसिपीमध्ये स्टे हेल्दी स्टे सेफ थँक्यू